चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यात गांगलवाडी या गावी 16 गावांच्या 20,000 लोकसंख्येसाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापन केले. परंतु या आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना वेगवेगळ्या समस्यांना समोर जावे लागत होते. बंद करून टाकते. बरेचसे 10-15 पेशंट जमा असताना आणि ते डॉक्टर बंद झाला म्हणून सांगते. त्याला 8:30 टायमिंग आहे, डॉक्टर 9:30 येते. हा काय प्रकार आहे, येणं येतं थोडंसं. ओबीडी याचे कर्मचारी कधीच हजर नाही राहत. साला कधी आला तर 500 नाही भेटत, बंद झाले आहे. डॉक्टर 8:30 या 8:30 दवा खोलतात, 9:30 येते. त्या कारणानं अजून परेशानी. सायंकाळी आला, 4:00 खोलत नाही बरोबर. सायंकाळी येऊनही काल मी वापस गेलो. तुमच्यासोबत कसं किती वेळा घडलं? बहुत वेळा घडला. मला फार्मसीतल्या गोळ्या घ्यायला लागते इथून वापस जाऊन. काय करा, कुठं चालले तुम्ही? आता गावले वापस. काऊन? दवाखाना बंद आहे तर. पाय पाय चालले का? हो. त्यावर मी व्हिडिओ बनवून येथील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा केली व त्यांना कॅमेऱ्यातील फुटेज दाखवले. अर्धा एक तासानंतर ते सगळे लोक आले, त्यांच्या डिस्कस वगैरे झाले खूप. आता 1:30 आहे, आता आमचा उपचार झाला. आता खुश आहात का तुम्ही? आता खुश आहे. तुम्हाला माझा उपचार झाला, माझा अधिकार मला मिळाला. माझ्या बरोबर दुसरे 2 पेशंट होते, त्यांचा पण उपचार झाला. चांदे साहेबांचा खूप चांगला उपक्रम आहे. याच्यामध्ये सामाजिक बदल, चांगली समाजसेवा त्यांच्याकडून घडत आहे. त्यांना या कामाबद्दल शुभेच्छा पण देतो मी. आज सर्व सुरळीत चाललं आहे. OPD वगैरे, डॉक्टर साहेब वगैरे वेळेवर येतात, चांगली ट्रीटमेंट होत आहे आणि पेशंटचीसुद्धा तक्रार नाही आहे आजपर्यंत काही. मला इतका आनंद होत आहे की माझ्या या प्रयत्नामुळं तिथं बदला येऊ शकला. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना ज्यांनी फोन केला त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो व डॉक्टर सुखदेव मॅडम यांचा पण अभिनंदन करतो. आणि गावातील स्थानिक लेवलचे जे सामाजिक कार्यकर्ते, सरपंच यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. मी कृपाकर गांगलवाडीवरून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया 100 साठी.